नमस्कार मित्रांनो, 30 सप्टेंबरपूर्वी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची जी आधार कार्ड आहेत ती राशन कार्डला लिंक झालेली पाहिजेत. जर राशन कार्डला आधार कार्ड लिंक झालं नसेल तर अशी राशन कार्ड बंद होऊ शकतात. त्यामुळं मित्रांनो, आपल्या कुटुंबातील जे काही सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांची आधार कार्ड राशन कार्डला लिंक आहेत का ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या चेक करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या कुटुंबातील किती सदस्यांची आधार कार्ड रेशन कार्डला लिंक झालेली आहे ते कसं चेक करायचं. जर एखाद्या सदस्याचं आधार कार्ड रेशन कार्डला लिंक करण्याचं बाकी असेल तर ते देखील ते आधार कार्ड रेशनला कसं लिंक करायचं याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर. सर्वप्रथम प्ले स्टोअरला यायचं आहे आणि या ठिकाणी मेरा रेशन नावाचं जे ॲप आहे हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीनं दिसेल. ॲप ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं इंटरफेस दिसेल. यामध्ये लाभ की जानकारी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ध्यानात घ्या, या ठिकाणी असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. परंतु सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की या ठिकाणी लाभ की जानकारी या पर्यायावरती क्लिक करणार आहोत. आपल्याला या ठिकाणी रेशन कार्डचा नंबर किंवा आधार नंबर टाकून माहिती आपण बघू शकतो. परंतु या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आपल्या रेशन कार्डचा जर नंबर माहीत नसेल तर सरळ सरळ तुम्ही या ठिकाणी आधार संख्या हा पर्याय निवडून या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून तुमच्या रेशन कार्डचा ऑनलाईन जा जो 12 अंकी नंबर असतो तो कोणता आहे ते एकदा बघून घ्या. आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या समोर तुमच्या रेशन कार्डचा जो 12 अंकी नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर दुकानाची संख्या, यानंतर ही सर्व माहिती, या ठिकाणी तुमचं राज्य, जिल्हा आणि तुम्हाला कुठल्या योजनेतून लाभ मिळतो, तुमचं PHH आहे की NPH आहे ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. यानंतर मित्रांनो ध्यानात घ्या, या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डचा तुमचा 12 अंकी नंबर दिसतोय तो कॉपी करून घ्या किंवा सेव्ह करून ठेवा किंवा लिहून ठेवा. हा नंबर कॉपी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा वापस यायचं आहे होम पेजवरती आणि या ठिकाणी आधार सीडिंग नावाचा एक पर्याय आहे यावर क्लिक करून तुमचा जो राशन कार्डचा 12 अंकी नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर अशा पद्धतीनं स्क्रीन दिसेल. यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या कुटुंबातील किती सदस्यांची नावे ऑनलाईन झालेली आहेत, किती लोकांच्या आधारची सीडिंगची स्थिती यस आहे की नो आहे, या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. मित्रांनो, तुम्हाला रेशन कार्ड नवीन काढायचं असेल किंवा तुमचं राशन कार्ड हरवलं असेल किंवा रेशन कार्डचे तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असलेला हा व्हिडिओ बघून घ्या. स्क्रीनवर आपण रेशन कार्डच्या बाबतीत एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती प्लेलिस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी दिसते. ती प्लेलिस्ट पाहून घ्या म्हणजे तुमचे रेशन कार्डच्या बाबतीत जे काही अडचणी असतील त्या तुम्ही या ठिकाणी ते पाहून दूर करू शकता. रेशन कार्डच्या बाबतीत तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी. मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराज.